खरं तर हे मॉडेल जरी निर्माण झालं असलं तरी सगळा प्रवास काही सहज साध्य नव्हता, कारण त्यावेळी रांगणेकर अत्रे हा वाद अगदी शिगेला पोचला होता. 1942 साली कुलवधू नाटकाच्या निमित्तानं अत्र्यांनी केलेल्या कथित टीकेवरनं या दोघांमध्ये जो दुरावा निर्माण झाला तो दोघेही पत्रकार असल्यामुळे लेखणीचे प्रहार प्रतिहार करत असल्यामुळे सतत वाढतच गेला. पण या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे नाट्यवेळ. नाट्यनिकेतन संस्थेला जर का पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आचार्य अत्र्यांसारख्या सिद्धस्थ लेखकाकडून नाटक लिहून घेतलं पाहिजे हे रांगणेकरांनी जाणलं आणि गंपा परचुऱ्यांच्या मध्यस्थीतनं भटाला दिली ओस्त्री नाटकाच्या 200 प्रयोगाला त्यांनी अत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मध्यंतरात झालेल्या कार्यक्रमात रांगणेकरांनी, अत्रे साहेब तुम्ही 14 वर्ष नाटक लिहिलेलं नाही, मराठी नाट्यरसिक तुमच्या नाटकाची आसूस आमची वाट पाहतायत असं अत्र्यांना सांगितलं. त्या ऐकल्यावरती अत्रे त्यांच्या नेहमीच्या थाटात म्हणाले, रांगणेकर म्हणतात नाटक लिहा, अरे आम्ही कोणावर नाटक लिहायचं. असं म्हणून त्यांनी मोरारजी देसाई, सका पाटील हे सगळे त्यावेळचे टार्गेटवर असलेले सगळ्यांचे वाफाडे काढले आणि भाषण संपताना त्यांनी रांगणेकरांना शब्द मात्र दिला की जर का मी नाटक लिहिलं तर रांगणेकरांनाच ते देईन. पण त्यांना विषय सुचत नव्हता. त्या सुमारास बार्शीच्या कोर्टामध्ये एक खटला चालू होता. मुलींना फसवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडणाऱ्या एका गुन्हेगारावरचा तो खटला. त्या माधव काझीच्या जीवनावर नाटक लिहावं असं रांगणेकरांनी अत्र्यांना सुचवलं. अत्रे पुन्हा कराडले, कोण हा माधव काझी, त्या हलकट माणसावर नाटक काय लिहायचं. बरं, रांगणेकरांनी नाटक लिहायचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नव्हतं. रांगणेकर सामाजिक चिमटे काढत पण धक्का देणं त्यांना कधी जमलं नाही. उलट ते धक्का दिल्यानंतर सांगायचे, इथे मी धक्का दिलाय बरं, आणि हे ऐकून समोरच्याला खरा धक्का बसायचा. पण अत्रेच हे लिहू शकतील असं त्यांना वाटलं. मग त्यांनी आत्माराम सावंतांकडनं सगळ्या प्रकारची कात्रणं, कोर्टाचे खटल्याची वृत्तांत, न्यायालयाच्या निकालाची प्रत सगळं अत्र्यांच्या टेबलवर ठेवलं आणि ते चालता चालता अत्र्यांच्या डोक्यात विषय अक्षरशः घुसला किंवा ते त्या विषयात घुसले आणि मराठी रंगभूमीवर अजरामर नाटक निर्माण झालं, मी तो नव्हेच. नाही, नाटकाचं नाव सुरुवातीला मी तो नव्हेचच होतं, कारण अत्र्यांना मी किती महत्त्वाचा होता हे आपण जाणता. मी कसा झालो, मी उभा राहिलो, ही सगळी त्यांच्या आधीच्या कलाकृतींची लिखाणाची शीर्षकं होती. पण रांगणेकरांना मात्र मी तो नव्हेसपेक्षा तो मी नव्हेस अधिक जोरकसपणा आहे हे मनोमन पटलं होतं आणि त्यांनी धचा मा करून नाटकाचं शीर्षक बदललं. त्यावरनं दोघांच्यात काही खडाखडी देखील झाली, पण अंतिमतः जे नाव आज आपल्या सगळ्यांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं ते म्हणजे तो मी नव्हेच. या नाटकातला खरं तर कोर्टरूम ड्रामा अत्र्यांनी आपल्या लेखणीने इतका फुलवला, उपरोध, विडंबन, उपहास, खुसखुशीत संवादाची पेरणी करून त्यांनी हे नाटक किती रंगवलं याची साक्ष म्हणून पाहूया अग्निहोत्री यांची साक्ष. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री, वसंत मोरेश्वर अग्निहोत्री हाजिर हो, वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. या गीतेवर हात ठेवून शपथ घ्या, देवा शपथ खरं सांगीन खोटं सांगणार नाही. ओके. ओके काय, शपथ घ्या, म्हणा देवा शपथ खरं सांगीन खोटं सांगणार नाही. देवा शपथ खोटं सांगणार नाही, खरं सांगीन. नीट शपथ घ्या, म्हणा देवा शपथ खरं सांगीन खोटं सांगणार नाही. म्हणजे आधी खरं सांगायचं, नंतर खरंच सांगायचं. देवा शपथ खरं सांगेन, नंतर पण खरंच सांगेन. नाव? अग्निहोत्री. संपूर्ण नाव सांग. BM अग्निहोत्री. इनिशियल्स नकोय, संपूर्ण नाव सांगा. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री,
पुणे सारस बागेच्या बाजूला विजेच्या खांबाच्या खाली राहतो. बस मिस्टर अग्निहोत्री, स्पीक टू द पॉइंट, मुद्द्यावर बोला. मिस्टर अग्निहोत्री, येस, तुम्ही सध्या काय करता? सध्या कोर्टात साक्ष देण्यासाठी. व्हाय अग्निहोत्री, आय आस्क यू अबाउट युअर प्रोफेशन, तुमचा सध्याचा व्यवसाय काय आहे? टॉक टू द पॉइंट, ते म्हणालेत म्हणून म्हटलं. ठीक आहे, बघा आता सांगा. मुंबईच्या सचिवालयामध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये हेड क्लार्क आहे मी. आणि तुमचं शिक्षण किती झालं? पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून एम ए केलं. अच्छा, म्हणजे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून. मला असं वाटतं की फर्ग्युसन कॉलेज फक्त पुण्यातच आहे. काय अग्निहोत्री, मी सुद्धा त्याच कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो म्हणून आपला सहज विचार. काय सांगता काय, पण तिथे फक्त हुशार हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. म्हणजे तुम्ही स्वतःला हुशार समजता? प्रवेश मिळाला होता मला. हे आरोप लावता? हो, चांगलाच. कोणत्या नावाने? सुधाकर विनायक देशमुख. आरोपीची आणि तुमची पहिली भेट कुठे झाली? दिल्लीला. काय? केंद्र सरकारच्या परराष्ट्रीय खात्यामध्ये उच्च पगारावर 2 जागा भरणे आहेत अशी जाहिरात मी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये वाचली होती. आय सी, म्हणजे तुम्ही टाइम्स घेता? शेजारचे घेतात, वाचतो मी. तर त्याची विशेष माहिती मिळवण्यासाठी, मी दिल्लीला गेलो असताना महाराष्ट्र भुवनात माझी याच्याशी गाठ पडली. हे आमचं दुर्दैव. पण आरोपी दिल्लीला काय करत होता? आपण पंडित नेहरूंचे खाजगी सीआयडी आहोत असं त्याने मला सांगितलं. अहो, पण तुम्ही एवढे हुशार, तुमचा त्याच्यावर विश्वास बसला. हो ना. अहो, अप टू डेट पोशाख करीत असे तो. म्हणजे असा तुमच्यासारखा? नाही, तुमच्यासारखा. फाड फाड इंग्रजी बोलत असे? ऑफकोर्स, माझ्यासारखा. नाही, माझ्यासारखा. फर्ग्युसन कॉलेज किंवा पदवी घेतल्याचा फोटोही त्याच्या घरात होता. पंडित नेहरूंचा फोटो त्याच्या घरात होता. अच्छा, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींवरून तुमचा त्याच्यावर एकदम विश्वास बसला? का न बसावा. ठीक आहे, मग ज्या ज्या नोकरीच्या कामासाठी तुम्ही दिल्लीला गेला होता त्या कामाबद्दल यानं तुम्हाला काय सांगितलं? याने मला सांगितलं की असं अर्ज वगैरे करून नोकरी मिळवणं हे सगळं खोटं आहे. वरिष्ठांचे हात ओले केल्याशिवाय साधी पट्टेवाल्याची नोकरी सुद्धा मिळत नाही. काय साहेब? मिस्टर अग्निहोत्री, तुम्ही तुमच्याबद्दल बोला. लाज देणं किंवा घेणं हे तुमचे अनुभव इथे नकोय. नाही, आपलं कोणी समदुःखी आहे का बघत होतो? समदुःखी आहे का बघत होतो? प्लीज कंटिन्यू. हा, तर त्यानंतर तो मला म्हणाला की इकडचा एक विशेष अधिकारी जो आहे तो माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यानेच मला सांगितलंय की जो कोणी 15,000 रुपये देईल त्याला ही नोकरी मिळेल. तुमची द्यायची तयारी असेल तर मी शब्द टाकतो, 5 मिनिटात नोकरी मिळून जाईल. मग तुम्ही काय ठरवलं? हा हा, मी हुशार, पुण्याचा आहे ना मी, हुशार. मी विचार केला जरा की म्हटलं महिना 1,500 रुपये पगाराची नोकरी, वाढत वाढत ती 3,000 पर्यंत जाणारी. मग 3,000 साठी 15,000 रुपये गुंतवणं काय फार मोठी रक्कम नाही आहे ती. निग्लिजिबल. अगदीच आहे. मग मी पुण्याला गेलो, 15,000ची व्यवस्था केली आणि मग दिल्लीला आलो. 15 दिवसांनंतर आरोपी मला भेटला. 15 दिवस? हो. अग्निहोत्री, तुम्ही 15 दिवस दिल्लीत नुसते बसून होतात? महाराष्ट्रातून जे दिल्लीत जातात ते काय करतात? प्लीज कंटिन्यू. का, कुठे होतो मी? दिल्ली. दिल्ली म्हणजे? हा, त्यानंतर एक दिवस तो माझ्याकडे आला, मला म्हणाला की आपल्याला आजच्या आज वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटायला जायचं आहे, तर या निळ्या पाकिटात तुम्ही तुमचे 15,000 रुपये ठेवा. बर. ते पाकिट मी घेतलं निळ्या रंगाचं, त्याच्यावर माझं नाव आणि पत्ता त्याने आधीच टाईप करून आणला होता. मी 1,000ची 1 अशा 15 नोटा त्यात भरल्या, पाकिट व्यवस्थित बंद केलं आणि खिशात ठेवलं. तर हा मला म्हणाला की मी परस्पर हे पाकिट लंपास करेन अशी तुमची खात्री होत असेल तर घाबरू नका, तुमच्या समोर मी त्या अधिकाऱ्याला ते पैसे देईन. मग तर झालं. मग आम्ही निघालो. टॅक्सीमध्ये हा मला म्हणाला की आपण त्यांना 15,000 रुपये देतोय असं न सांगता 15 फोटो भेट देत आहोत असं सांगायचं. का बरं? मला काय विचारता, मीच त्याला विचारलं. तो म्हणे की आमची एक सांकेतिक भाषा आहे म्हणे. सांकेतिक? हा. त्यानंतर आम्ही
टॅक्सीतून उतरलो, त्याने माझ्याकडून ते पाकिट घेतलं आणि त्याच्या खिशात ठेवलं. मग आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो, अधिकाऱ्याला याने ते पाकिट दिलं आणि म्हणाले की पटकन यांचं काम करून टाका. आम्ही बाहेर आलो आणि म्हणाला की आत्ता आठवड्याभरात तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येईलच बघा. मग आठवड्याभरात तुम्हाला ते अपॉइंटमेंट लेटर आलं? अहो कसलं काय, चांगला 1.5 महिना झाला काही नाही, कित्येक तारा केल्या मी तरी एकही उत्तर नाही त्याच. मग मी तडक दिल्लीला गेलो, महाराष्ट्र भवनामध्ये याची चौकशी केली तर हा तिथे नव्हताच, हा पळून गेला होता. अहो माझी कंबरच कसली हो. मग काय केलं तुम्ही? 4 दिवस बायको बाम लावत होती. अहो तुमच्या कंबरेचं काय कौतुक सांगताय? मग बायको तो सांगू. हो तुमचं कंबरेचं कौतुक झालं असेल ना तर तुमच्या 15,000 बद्दल बोला. हा तर कुठे होतो मी? हा बरोबर, तू गप्पा बस. 15,000 15,000. हा तर मी त्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्याला विचारलं, अहो मी तुम्हाला निळ्या रंगाचं पाकिट दिलं होतं त्याचं काय झालं? असं मी दपकत दपकतच विचारलं त्याला. तर त्याला आधी काही कळे ना, नंतर त्याला आठवलं. मग तो आतमध्ये गेला, कपाटातून निळ्या रंगाचं पाकिट काढलं आणि मला आणून दिलं आणि मला म्हणाला की हे उघडून बघा, याची मला सवडच मिळाली नाही. मी म्हटलं या पाकिटाची सध्या मला फार गरज आहे, तर मला द्या, मी पाहिजे तर नंतर तुम्हाला परत देतो. आणि ते पाकिट घेतलं मी. म्हणजे अग्निहोत्री तुमचे 15,000 रुपये तुम्हाला परत मिळाले? मग इथे कशाला झक मारायला आलो असतो का? अग्निहोत्री अहो मी ते पाकिट घेऊन रस्त्यावर गेलो, पाकिट उघडून बघतो तर काय 15,000 रुपये, साईबाबांचे 15 फोटो होते त्यात. साईराम साईराम. हो पण अग्निहोत्री तुम्ही त्या निळ्या रंगाच्या पाकिटात 1,000 ची 1 अशा 15 नोटा नीट घडी करून ठेवल्या होत्या आणि ते पाकिट बंद केलं होतं असं मगाशी म्हणालात ना. काय तुम्हाला एवढं पण फर्ग्युसन कॉलेजचं म्हणता तुम्ही आणि काय चाललंय? अहो सरळ साधी गोष्ट आहे, तसल्याच रंगाचं तसल्याच आकाराचं फोटो असलेलं पाकिट त्याने आधीच त्याच्या खिशामध्ये ठेवलेलं असणार आणि मला दाखवण्यासाठी फोटोचं पाकिट त्या अधिकाऱ्याला दिलं असणार आणि पैशाचं स्वतःकडे ठेवलं असणार. म्हणजे फोटो अधिकाऱ्याकडे आणि पैसे याच्याकडे. क्वाईट पॉसिबल. मग तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली? अगदीच, पुण्याचा आहे मी, लगेच तक्रार नोंदवली. नंतर मला कळलं की कुठेतरी नाशिक कुठेतरी याला अटक झाली होती, तिथे ओळख परटच्या वेळी मी याला बरोबर ओळखला. पण काय फायदा हो, 20,000 जामिनावर सुटला हा, तिकडच्या मॅजिस्ट्रेटने सोडून दिलं. हे आजकालचे मॅजिस्ट्रेट लोक ना. अग्निहोत्री, मिस्टर विप्रदास त्यांनी कोर्टाचा अवमान केलाय, त्यांना माफी मागायला सांगा पहिले. येस मिस्टर अग्निहोत्री. हो तुम्ही कोर्टाचा अपमान करताय, आधी साहेबांची माफी मागा. हो हो साहेब, मला माफ करा, भावनेच्या भरात चुकून खरं. अग्निहोत्री तुम्ही ना बाकी काही बोलू नका, फक्त माफी मागा. हा साहेब माफी असावी. कंटिन्यू. हा कुठे होतो? नाशिकला. हा नाशिक, नाशिक नंतर मी त्याला बघतोय ते आजता. तेव्हा तुम्हाला 15,000 रुपयांना टोपी घालणारा हाच तो दिल्लीचा मधुकर विनायक देशमुख, याबद्दल खात्री आहे तुमची? अगदीच, हाच तो मला गंडवणारा. दॅट्स ऑल युअर ऑनर. क्रॉस. अग्निहोत्री. मिस्टर, मिस्टर अग्निहोत्री. हे काय म्हणताय साहेब? ते म्हणतायत की त्यांचा उल्लेख करताना मिस्टर असा करावा. असा नियम आहे? नाही असा नियम नाही, त्यांची इच्छा आहे. इच्छा आहे. अग्निहोत्री मिस्टर चालेल. तुम्ही एम ए आहात? हो. एम ए होण्यापूर्वी तुम्ही एम ए डी होतात? होतात. नाही नाही मॅड होतात? नाही नाही. डोकं फिरलं होतं, संतुलन बिघडलं होतं? नाही. ही गोष्ट खरी आहे का? हो म्हणजे मॅट्रिक मध्ये एकदा नापास झाल्यामुळे माझं थोडं डोकं फिरलं होतं. थोडं नाही थोडं नाही, तेव्हा चांगलं तुम्हाला पुण्याच्या जवळ येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये हे वर्षभरासाठी ऍडमिट करण्यात आलं होतं, भरती करण्यात आलं होतं. पण ते नाही नाही, हे खोटं आहे. अहो हे तुम्हीच मला सांगितलं ना. कधी? दिल्लीला ना. दिल्लीला मी गेलोच नाही साहेब, दिल्लीला माझी यांची भेट होणार कशी? मग ही गोष्ट तुला कशी माहित? नाही तुम्हीच सांगितलं, आपोआप नाही कळली मला. पण दिल्लीत नाही सांगितलं, मग ट्रेन मध्ये सांगितलं.
आठवतंय का 8 वर्षापूर्वी आपली ट्रेन मध्ये भेट झाली होती? मुळीच नाही. तुम्ही दिल्लीहून मुंबईला येत होता? मी नाशिकहून मुंबईला येत होतो. मुळीच नाही. आपली भेट झाली? मी तुम्हाला ओळख करून दिली. मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे असं सांगितलं. मुळीच नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मधुकर विनायक देशमुख नावाच्या एका माणसाने तुम्हाला 15,000 कसं फसवलं ते. मग मी तुम्हाला सांगितलं निपाणीच्या एका माणसाला या माणसाने कसं फसवलं होतं ते. मुळीच नाही. अहो असं काय करताय? माझ्या पैशाने चहा मागवलं, ऑमलेट मागवलं, सगळं असं अभक्ष भक्षण मी करतच नाही. अहो ब्राह्मण आहे मी, अंड्याकडे बघत पण नाही, हात पण नाही लावत. अंडे बघावं कशाला लागतं? ऑमलेट बघायचं. आपण कशाला मी का बघू ऑमलेट? मी खातच नाही तर का बघायचं मी? असं काय करतं? आठवण नीट ऑमलेट खाल्लं होतं? मी ऑमलेट खाल्लेलं नाही. नाही खाल्लं म्हणालो? खाल्लं कुठे म्हणालो? या ऑमलेटचा या केसशी काय संबंध आहे? तेच म्हणतोय साहेब मी, काय संबंध आहे? कारण यांनी ऑमलेट खाल्लंच नाही. मी फक्त मागवलं म्हणालो हे चिडून बसले एकदम. यांनी ऑमलेट खाल्लं नाही साहेब. तेव्हा हे म्हणाले मी ब्राह्मण आहे, मी अभक्ष भक्षण करत नाही, हे फक्त चहा प्याले साहेब. नाही मुळीच नाही. तुम्हाला काहीच कसं आठवत नाही अग्निहोत्री? आठवायचं काय? जे झालंच नाही ते आठवायचं कसं? हा बरोबर आहे, इथे काय नाहीच आहे तर आठवेल कसं? आता आठवेल ते विचारतो. तुमचे वडील सरकारी नोकर होते, सरकारचे त्यांनी 1,000 रुपये खाल्ले आणि एक दिवस आत्महत्या केली? नाही, खोटं आहे. खोटं काय? खोटं आहे. पैसे खाल्ले हे खोटं आहे का आत्महत्या केली हे खोटं? दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. मग तुमचे वडील कशाने मरण पावले? त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. तो अपघात नसून ती आत्महत्या होती. सरकारचे पैसे आपण खाल्ल्याचा आरोप आपल्यावर येईल म्हणून घाबरून जाऊन त्यांनी गाडीतून उडी मारून जीव दिला होता. खोटं आहे. साफ खोटं आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे? चहा नाकारला, ऑमलेट नाकारला, हे कसं नाकाराल साहेब? हे बघा, ही बातमी तुम्हाला दाखवतो. साहेब हे जरा गोडबोले, तो पेपर घ्या. हे बाकी काही दाखवायचं? ते दाखवतील मला. मी सांगतो साहेब, तुम्ही नको नका सांगू. जाहिरात दाखवायचं नाही, गोडबोले दाखवायचं. मला माहिती आहे काय दाखवायचं. 25 वर्ष नोकरी करतोय मी, माहिती आहे मला काय दाखवायचं. किती? 25. 5व्या वर्षी कोर्टात लागला काय साहेब? बघितलं साहेब, खाली बातमी आलेली, अग्निहोत्रींची आत्महत्या आणि त्याच पैशातले 15,000 रुपये तुम्ही त्या सरकारी अधिकाऱ्याला लाच म्हणून दिलेत. नाही, खोटं 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 आहे. नाही नाही नाही. अहो रागावू नका अग्निहोत्री, रागावून आपण उत्तर दिली म्हणजे आपण खरं बोलतोय अशी कोर्टाची समजूत होईल असं तुम्हाला वाटलं असेल, पण तसं नसतं बरं का? नाही का साहेब? बरोबर ना? मला काय विचारतोय? त्याच पैशातले 15,000 रुपये तुम्ही त्या सरकारी अधिकाऱ्याला लाच म्हणून दिलेत. मी हो, पण त्याने परस्पर लंपास केले माझे पैसे. मी आता शेवटचा प्रश्न विचारतो साहेब. अग्निहोत्री, तुम्ही सरकारी नोकर आहात. हो. लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसं लाच देणं हा सुद्धा गुन्हा आहे. हो. तरीही तुम्ही त्या सरकारी अधिकाऱ्याला 15,000 रुपयाची लाच दिलीत? मी नाही दिली आहे. माझा काय संबंध आहे? त्याने परस्पर पैसे घेतले ना ते. नाही नाही, पण त्या मधुकर विनायक देशमुखनी जेव्हा ते निळ्या रंगाचं पाकिट त्या सरकारी अधिकाऱ्याला दिलं तेव्हा त्यात 15,000 रुपयाची लाच तुम्ही देत असलेली आहे याच्याबद्दल तुमची खात्री होती? म्हणजे तुमच्या पुरता लाच देण्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि दुसरं काय आहे की फौजदारी गुन्ह्याला मुदतीचं बंधन नसतं ना. उद्या जर का हे प्रकरण कोर्टासमोर आलं तर तुम्हाला लाच देण्याच्या गुन्ह्यावरून शिक्षा होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला असं सांगतो अग्निहोत्री, सरकारने तुमच्यावर असा खटला भरू नये म्हणून तुम्ही सरकारच्या वतीने माझ्याविरुद्ध ही धडधडीत खोटी साक्ष देत आहे. मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे तुम्हाला चांगलं माहिती आहे. नाही नाही, मग घ्या बापाची शपथ घ्या. आपल्या देवाची शपथ घेऊन ते उभे आहेत, आणखीन बापाची शपथ नकोय. नाही नाही, हरकत नाही साहेब. माझ्याच बापाची काय, इथे बसलेल्या सगळ्यांच्या बापाची शपथ घेऊन सांगतो. मला 15,000 रुपयाला गंडवणारा हाच तो. अग्निहोत्री, तुम्ही कितीही काय म्हणालात तर मी मात्र एवढंच म्हणेन, तो मी नव्हे. परमिशन टू री एक्झामिन युअर ऑनर. परमिशन ग्रँटेड. थँक्यू साहेब. हे काय करतायत साहेब? नाही, ते परत पुनर्तपासणी करतायत. ते असं करतायत? हो. ह्यांच्यानंतर मलाही करते? हो, तुम्ही करा. हा, मी नापास झालेल्या विद्यार्थ्याला पास करण्यासाठी करतात तसं. करा करा. मिस्टर अग्निहोत्री, 15,000 रुपयांच्या नोटा असलेलं ते निळं पाकिट तुम्ही आरोपी जवळ दिलं, बरोबर? बरोबर. म्हणजे त्यात असलेल्या नोटा पैसे, म्हणजे याच्या म्हणण्याप्रमाणे लाच ही यानंच त्या सरकारी अधिकाऱ्याला दिली, तुम्ही नाही? नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. साहेब विचार. अग्निहोत्री, ते निळ्या रंगाचं पाकिट ज्याच्यावर तुमचा पत्ता पुण्याचा लिहिलेला होता, काय तो खांबा शेजारी वगैरे काय असेल, ते चिकटवलेलं पाकिट, हो, ज्यामध्ये 15,000 रुपये होते? हो, 15,000 रुपये होते.
ते तुम्ही काय त्या सरकारी अधिकाऱ्याला दिलं? मी नाही दिले, मी नाही दिले. दिलं असेल तर ते त्या मधुकर विनायकने देशमुख. म्हणजे तूच तो? हा म्हणजे मधुकर विनायक देशमुखने दिलं. तूच आहेस तो? तुम्ही काय दिलं नाहीत ना? मी नाही दिले, सांगितलं ना नाही दिले मी. तेच म्हणतो मी, तुम्ही काय दिले नाही? मी नाही दिले, नाही मी ते नाही दिले पैसे. तेच म्हणतोय, कारण लाच देणं गुन्हा आहे. गुन्हा आहे माहितीये मला, दखल पात्र गुन्हा आहे. हो, पुन्हा मुदतीचं बंधन नसतं. नाहीये, एवढ्या वर्षानंतर आज जरी प्रकरण कोर्टासमोर आलं तरी तुम्हाला लाच देण्याच्या गुन्ह्यावरून शिक्षा होऊ शकते. मी दिलीच नाही ना. बरोबर, तुम्ही लाच दिलीच नाही. नाही दिली, किती वेळा सांग, नाही दिली, नाही दिली. म्हणजे तुम्ही 15,000 रुपये दिलेच नाही? नाही दिले. मग तुमची तक्रार कशाबद्दल आहे ते तरी सांगा. माझी तक्रार काय? फर्ग्युसन कॉलेज या. इथे भेटलं तुवर भेटू ना. मी दिलेच नाही, त्याने दिले. मग मी काय केलं? मी तिथे गेलोच नव्हतो. या टाळ्या जशा त्या लखोबाला आहेत, तसेच मला वाटतं आचार्य अत्र्यांच्या लेकडीला देखील आपल्या टाळ्या आहेत. खरं तर असा हा हुशार म्हणण्यापेक्षा बिलंदर असा जो माधव काझी आहे, त्याच्याविषयी न्यायमूर्तींनी निकालपत्रात म्हटलं होतं की जर का हा एखाद्या देशाच्या, भारतासारख्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेत गेला असता तर अतिशय बुद्धी चातुर्य असलेला अधिकारी म्हणून तो नाव कमवू शकला असता. योगायोगानं अमरावतीमध्ये एकदा तो मी नवेदचा प्रयोग असताना तिथल्या जेल सुपरिटेंडंटचा पणशीकरांना फोन आला आणि मला नाटकाला यायचं ते म्हणाले. नाटक संपल्यावर ते पणशीकरांना म्हणाले, तुमचा हा जो नाटकाचा नायक आहे ना माधव काझी, तो माझ्याच जेलमध्ये सध्या भोगतो आहे, त्याला भेटायचं असेल तर उद्या जेलमध्ये या. आणि दुसऱ्या दिवशी प्रभाकर पणशीकर त्यांचे 2-3 सहकारी जेलमध्ये गेले तर त्यांनी त्या शिवणकाम विभागामध्ये माधव काझी काम करत होता तिथे त्यांना घेऊन गेले. पणशीकरांनी त्यांना पाहिलं आणि ते अगदी आश्चर्यचकितच झाले. काळा सावळा, पणशीकरांपेक्षाही उंचीनी थोडासा बुटका, म्हणजे कुठल्याही दृष्टिकोनातनं पाहिलं तरी हा माणूस महिलांना भुरळ टाकू शकेल किंवा महिला याला बोलू शकतील असं कुठल्याही अँगलनी कळत नव्हतं. पण त्यांच्या मनात विचार आला की मी जर का थोडा प्रयत्न केला असता तर मी 5-6 बायकांना माझ्या जाळ्यात ओढू शकलो असतो. पण एकंदरीतच त्याची जी बुद्धिचातुर्य होतं त्याचं दर्शन देखील या नाटकात घडतं.